नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी मेवा पेटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत। मेवा पेटीस बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 3 बटाटे मीडियम साइजचे घेतले, भिजवलेला साबुदाणा पाव वाटी घेतलाय आणि तो थोडासा मिक्सरला फिरवून घेतलाय। इथे मी प्रत्येकी 1 चमचा काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतले आणि ते बारीक चिरून घेतले। चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर। आधी आपण ही बटाटे सोलून घेऊया। हे बटाटे आपण आता सोलून झाले तर हातानेच कुस्कुरून घेऊ। आता हे बटाटे कुस्कुरून झालेत, याच्यात आपण साबुदाणा घालू, चवीपुरतं मीठ घालूया आणि हे दोन्ही आता आपण छान मळून घेऊया। आता हे तुम्ही बघू शकता की आपलं छान मळून झालेलं आहे। आता आपण सारण बनवूया। तर इथे एका वाटीत आपण मनुके, काजू, पिस्ता आणि बदाम, थोडस मीठ आणि हे 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि हे छान मिक्स करूया। आता हे आपलं मेव्याचं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पॅटीस बनवूया। आता या बटाट्याच्या ह्याच्यातला आपण लिंबा एवढा एक गोळा घेऊया। आता या गोळ्याची आपण वाटी करूया। आणि याच्यात आपण हे 1 चमचाभर सारण भरूया आणि परत ही आपण बंद करू। आता इथे तुम्ही बघू शकता अशी, आता आपण असे सगळे पेटीस बनवून तयार करूया। आता हे सर्व पॅटीस बनवून तयार आहेत, आपण शेलो फ्राय करूया। आता इथे मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे। आता तो गरम झाला आहे, आपण 1 चमचा याच्यावर मी तूप टाकणार आहे। आता हे तूप गरम झालं आहे, आपण हे शेलो फ्राय करून घेऊ। गॅस मी कमीच ठेवला आहे, कमी गॅसवरच आपण आता हे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेलो फ्राय करून घेऊया। तुम्ही इथे तेल पण वापरू शकता, पण तुपाने जरा चव छान येते। तर हे 2-3 मिनटं झालेली आहेत, आपण याला पलटी करूया। आता आपण दुसऱ्या बाजूने पण छान असे सोनेरी रंगावर पण शेलो फ्राय करून घेऊया। आता ही आपली पॅटीस दोन्ही बाजूनी सोनेरी असं छान कलर आलेला आहे, शेलो फ्राय झालेले। आता आपण गॅस बंद करूया। मेवा पॅटीस आपण प्लेटमध्ये काढूया। तर आता आपले
मेवा पेटीस उपवासासाठी बनवून तयार आहेत, खूप छान चवीला झालेली आहेत। ही पेटीस तुम्ही असेही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता। करून बघा, नक्की आवडेल। आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।